नमस्कार, मी डॉक्टर वैभव सूर्यवंशी, लीलावती हॉस्पिटल पाचोरा, स्त्रीरोग तज्ञ। स्वीटी खरे ही प्रथम गरोदर असणारी माता साधारण 5-7 दिवसापूर्वी प्रसूतीसाठी माझ्याकडे आली होती। तिला हिमोग्लोबिन खूपच जास्त कमी होतं, म्हणजे 4 पॉइंट हिमोग्लोबिन होतं आणि प्लेटलेट 18,000 होत्या फक्त। तर आणि बीपी वाढल्यामुळे हेल्प सिंड्रोम नावाचा एक प्रकार असतो आमच्या मेडिकल एंटिटीमध्ये, त्याच्यात ती होती। तर जनरली असे पेशंट्स खूप हाय रिस्क असतात आणि याच्यात पेशंटचा जीव दगावू शकतो, बाळापण पोटात दगावू शकतं। तर जनरली याला इन्स्टिट्यूशन लेवलची मॅनेजमेंट लागते, पण त्या दिवशी मला सचिन दादा सोमवंशी आणि नंदू दादा सोमवंशी यांचा फोन आला आणि ब्राह्मण यांचा पण फोन आला की ती त्यांची रिलेटिव्ह आहे आणि जर आपल्याकडे पेशंटचं काही मॅनेजमेंट करता येईल तर बरं होईल। तर मी जनरल चेकअप केला पेशंटचा, बाकी ब्लड चेन इन्व्हेस्टिगेशन केले, तर मला असं जाणवलं की हाय रिस्क तर आहे पण आपण प्रयत्न करू शकतो। ठीक आहे, आता जनरली पेशंटला इन्स्टिट्यूटला रेफर करायचा तेवढा वेळ नव्हता, पेशंटला ब्लिडिंग स्टार्ट झालेलं होतं, त्याच्यामुळे मग पॉझिटिव्ह विचार करून प्रयत्न स्टार्ट केले सगळे। तिला आम्ही जळगाववरून प्लेटलेट्स मागवल्या, SDP म्हणतात त्याला, त्याच्यानंतर PCV ब्लडच्या बॅग्स मागवल्यात आणि तिचं सिझर केलं। तर सिझर केल्यानंतर तिने मुलाला जन्म दिला गोंडस बोलण्याला आणि त्याच्यानंतर तिचं बीपी पण बऱ्याच वेळ फ्लक्च्युएट होत होतं, ब्लिडिंग खूप झालं आणि ब्लडच्या बरेच युनिट्स दिले तिला, त्यानंतर मग हळूहळू ब्लड रक्तस्राव कमी झाला, ब्लिडिंग कमी झालं, बीपी स्टेबल व्हायला लागला आणि आज त्या पेशंटचा डिस्चार्ज आहे। तर मला आनंद आहे की समजा आपल्या प्रयत्नांना भगवंताने मदत केली आपल्याला आणि आपल्या प्रयत्नाने एका बाळाचा आणि एका गंभीर स्वरूपात असलेल्या स्त्रीचा जीव वाचला। ठीक आहे, मी रविंद्रा सुब्रह्मण्य, आमचं पेशंट होतं स्वीटी अविनाश खरे म्हणून, ती गरोदर होती। तिची गरोदर असताना अचानकपणे तब्येत खूप खराब झाली, तिच्या अंगामध्ये 4 पॉइंट रक्त आणि पेशी 18,000 होऊन गेलेल्या होत्या। खूप म्हणजे खूप त्या बोलीची बिकट परिस्थिती होऊन गेलेली असताना मी पाचोऱ्यातील अनेक खूप मोठ्या मोठ्या दवाखान्यांमध्ये वगैरे जाऊन आलो, त्या ठिकाणी त्या मुलीला घेण्यास टाळाटाळ नकार तसंच उडावडीचे उत्तर देण्यात आले। त्यावेळेला मी नंदू सोमवंशी हे माझे मित्र आहेत, मी त्यांच्याकडे माझे प्रश्न मांडला असता त्यांनी त्यांचे भाऊ सचिन सोमवंशी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांच्याशी बोलणं केल्यानंतर सचिन दादांनी सांगितलं की माझे डॉक्टर मित्र आहेत वैभव सूर्यवंशी म्हणून, मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि मी तुम्हाला थोड्या वेळानंतर ना त्या गोष्टीचं काय असेल तो खुलासा देतो। त्यांनी कालांतराने मला फोन केला आणि त्यांनी मला पॉझिटिव्ह असं उत्तर दिलं की बाबा मी दादांशी चर्चा केली, दादा म्हणता आहेत की बाबा तुम्ही त्या मुलीला माझ्याकडे घेऊन या, आपल्याकडनं ज्या परिस्थितीमध्ये जी काही करता येईल किंवा त्या मुलीला आपल्याला प्राण वाचवता येतील, त्या बालाचे प्राण वाचवता येतील हे आपण आतूनात प्रयत्न करू आणि आपण त्या मुलीचे प्राण वाचवू। या अनुषंगाने दादांनी मला फोन केला असताना मी त्या मुलीला त्या बिकट परिस्थितीमध्ये गाडी घेऊन लीलावती हॉस्पिटलला घेऊन आलो असता मी सचिन सोमवंशी, नंदू सोमवंशी तसंच त्या मुलीचे इतर नातेवाईक व आम्ही सगळेजण त्या ठिकाणी थांबलो। दादांनी त्या पूर्ण पेशंटची पाहणी केली असता दादांनी त्या मुलीला ऍडमिट करून घेण्याची जिम्मेदारी आमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार ऐकून मान्य केली। केल्यानंतरनं दादांनी त्या मुलीला ऍडमिट केलं, केल्यानंतरनं त्या मुलीला डिलिव्हरी करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। प्रयत्न केल्यानंतरनं त्या मुलीच्या डिलिव्हरी होत असताना त्या मुलीला खूप असं रक्त लागत होतं, रक्त लागत असताना त्या मुलीचा रक्त गट होता AB पॉझिटिव्ह होता। तर त्यावेळेला आमच्याकडनं त्या परिस्थितीला कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळेस रक्त अवेलेबल होत नव्हतं, अशा वेळेला स्वतः दादा त्या मुलीचं सीझर करत असताना स्वतःच दादांचं AB पॉझिटिव्ह असताना दादांनी स्वतः त्या मुलीला रक्तदान केलेलं आहे। ऑपरेशन करता करता दादांनी उभं राहून त्या मुलीला रक्तदान केलेलं आहे असा मला तरी नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये कोणता डॉक्टर असेल म्हणून, असं लीलावती हॉस्पिटलांच्या एकमेव डॉक्टरनी ऑपरेशन करता करता त्या मुलीला रक्तदान करून रक्त देऊन स्वतःचं व ऑपरेशन करून त्या मुलीचा प्राण वाचवलेला आहे आणि त्या मुलाचाही प्राण वाचवलेला आहे। मी
या पाचोरा शहरातील म्हणजे पाचोरा तालुक्यातील शहापूर येथील अर्जुन मंगा खरे नावाची जी आहेत गृहस्थ त्यांची सुनबाई होत्या स्मृती अविनाश खरे या अत्यवस्थेत या ठिकाणी म्हणजे पाचोरा शहरामध्ये त्यांना 17,000 प्लेटलेट आणि 4% याचं ब्लड आहे ही गरोदर माता 9 महिन्याची गरोदर माता आणि असा म्हणजे बॉम्बच असतो तो एक प्रकारे म्हणजे आरोग्याच्या जर विभागामध्ये आपण बघितलं आता त्या हा बॉम्ब ठरलातो आणि अशा परिस्थितीमध्ये पेशंट आपण स्वीकारणं हा सुद्धा मोठा जोखमीचा विषय होता। माझ्या लहान भाऊ नंदू सोमवंशी यांनी मला फोन केला की बॉय ब्राह्मणे जे आमचे परिवार आहे आमच्या माझ्या परिवाराशी एकदम संबंधित परिवार असल्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं की बा असं असं पेशंट आहे त्यांच्या नातेवाईकांमधलं तर आपण ते तुम्ही दिले होते हॉस्पिटलचे डॉक्टर वैभव सुरेंद्रशी बोलून तुम्ही ते त्यांना घ्यायला लावा बा पण ती जोखीम फार मोठी होती। डॉक्टरांना मी बोललो डॉक्टरांनी म्हटलं की मी पेशंट दुरुस्त करा मी डॉक्टर आहे मी देव नाही परंतु माझे प्रयत्न मी शर्तीचे प्रयत्न करतो परंतु या ठिकाणी जर तुम्हाला जर करायचं असेल बा तुम्ही तर मी देव नाही आहे त्याच्यामुळे 1% काही होऊ शकतं पेशंटचा जीवही जाऊ शकतो याच्या जोखीमध्ये मी करायचं काय बा तुम्ही सांगा। मी सांगितलं की बाबा पेशंट नातेवाईकांना आम्ही सांगितलं की अशाच्या पद्धतीने तर त्यांनी नातेवाईकांनी आम्हाला आश्वासित केलं की बाबा काही होऊ द्या पेशंटचं पण याच ठिकाणी तुम्ही तिला ट्रीटमेंट द्या आणि अशा अवस्थेमध्ये आपण ट्रीटमेंट त्यांना डॉक्टरांनी सुरू केले। चक्क डिलिव्हरी ज्या वेळेला त्याची होत होती त्यावेळेला डॉक्टर वैभव सुरवंशी यांचा एबी पॉझिटिव्ह ग्रुप होता आणि त्या योगायोगाने त्या पेशंटचा पण सुटीचा पण तोच होता आणि सुटीला लागणार होत्या 4-5 थैल्या तिचं निलेश ब्राह्मणे आणि ते संदीप ब्राह्मणे वगैरे सगळे ते भाऊ कंपनी काही लोक जळगावला पाहिले प्लेटलेट घ्यायला आणि त्यानंतर काही आणल्या तर ते आपण 4 जवळपास ब्लड ग्रुप दिलेले आहेत आणि त्यावेळेला थैली आणि त्याच्यात डॉक्टरांनी स्वतःच त्या ठिकाणी ओटीमध्ये दिलेलं आहे। भयानक अवस्था होती आणि तो जो का होता तो पिरियड होता आणि ती जसं युद्धजन्य परिस्थिती असते त्याच्या पद्धतीने डॉक्टरच्या जीवनामध्ये सुद्धा असाच तो पिरियड असतो आणि तो बघितल्यानंतर मी सुद्धा डॉक्टर स्वतःही रात्रभर झोपले नाही कारण की तो सुद्धा बॉम्ब होता असं प्रत्येकाला याच्यामध्ये की त्यांना यश आलं आणि सुटीचा प्राण वाचला। सुटीच्या बरोबरच त्या बाळाचं देखील प्राण वाचलेले आहेत सुखरूप राहिलेले आहेत। आज हे खरे परिवार जो आहे तो आणि ब्राह्मणी परिवार आम्ही सगळ्यांनी आम्ही डॉक्टरांचे आभार व्यक्त केले प्राण वाचू शकले या सुटीचे आणि पाचोऱ्यामध्ये लिलावती हॉस्पिटलमध्ये हे प्राण वाचल्यानंतर आम्ही डॉक्टरांच्या सगळ्यांनी उच्चा वतीने मी आभार व्यक्त करतो आणि डॉक्टरांना पुन्हा अशाच पद्धतीने यश द्यावं कारण की डॉक्टर कोणताही डॉक्टर त्याला जीव पेशंटला जायला नको पाहिजे यासाठीच प्रयत्न करत असतो परंतु ते प्रयत्नांना यश येणं ही सगळ्यात महत्वाचं असतं। हे यश मिळालेलं आहे आणि सुटीचा त्या गंभीर अवस्थेमध्ये असल्यानंतर देखील त्याचा जीव वाचलेला आहे त्यामुळे मी डॉक्टरांचे पुन्हा सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो।